नमस्ते, मी डॉक्टर दयानंद पवार, MD, होमिओपॅथी कन्सल्टंट पुणे। सध्या आजूबाजूला जो व्हायरल इन्फेक्शनचा जो प्रादुर्भाव पसरला आहे किंवा त्याचं जी एक आपण म्हणू की सौम्य लाट आजूबाजूला आलेली आहे, त्याच्याबद्दल हा एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा जो इन्फ्लुएंझा व्हायरस आहे H3N2 नावाचा, हा आपण म्हणू की एक H1N1चा एक सब टाईप इन्फ्लुएंझा व्हायरस आहे। तर त्याच्या प्रादुर्भावामुळे कुठेतरी व्हायरल इन्फेक्शन पसरताना आपल्याला आजूबाजूला दिसतंय, आणि हे जे इन्फेक्शन आहे ते अति प्रचंड प्रमाणामध्ये, म्हणजे अक्षरशः एकेका घरामध्ये सगळी लोकं ही व्हायरल इन्फेक्शननी त्रस्त आहेत। म्हणजे एकाला छोट्या मुलाला लागण झाली की त्याच्यामुळे त्याच्या घरच्या लोकांनाही त्याचा त्रास होतो आहे, किंवा घरातील मोठ्या व्यक्तीला त्रास झाला त्याच्यामुळे छोट्या मुलांनाही त्याचा त्रास होतो आहे। ह्याच्यामुळे खूप सारे पेशंट्स आजूबाजूला ह्या इन्फेक्शननी वाढलेले आहेत। तर हे जे इन्फेक्शन आहे, एकतर रिस्क फॅक्टर जर म्हणला तर तुम्ही 5 वर्षाच्या खालील आणि 60 वर्षाच्या जी वरची लोकं आहेत तर त्यांना हे जास्त प्रमाणामध्ये आपणाला इन्फेक्शन होताना दिसते। अर्थातच यंग लोकांनासुद्धा होत आहे, परंतु ह्या 5 वर्षाच्या खालची जी छोटी बच्चू आहेत आणि 60 वर्षाच्या वरची जे अडल्ट लोक आहेत त्यांच्यामध्ये एक तर इम्युनिटी पॉवर लो असते आणि ह्या रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये हे जे इन्फेक्शन आहे ते लगेच होताना आपल्याला दिसतं आहे। याची लक्षणं जर आपण पाहिली तर लक्षणं ही अगदी तुमच्या आपल्याला साधं इन्फेक्शन जे होतं त्यासारखीच आहेत। माइल्ड टू मॉडरेट स्वरूपाची लक्षणं असतात, यामध्ये तुम्हाला ताप येणं, तापाबरोबरच डोकं दुखणं, अंगदुखी, अति प्रमाणामध्ये थकवा येणं, घसा दुखणं, आणि याच्यामध्ये खोकला जो आहे तो खोकला जास्त काळ आपणाला रुग्णामध्ये राहताना दिसतो आहे। म्हणजे 1-2 आठवडे खोकल्याची औषधं घेऊनसुद्धा तो खोकला हा 2-3 आठवडे राहतो आहे। त्यानंतर याचबरोबर काही रुग्णांमध्ये उलटी आणि जुलाब ही लक्षणंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आहे। तर अशा स्वरूपाची लक्षणं तुम्हाला जाणवली तर त्वरित हा त्रास अंगावरती न काढता तुम्ही आजूबाजूच्या क्लिनिकमध्ये, आजूबाजूच्या डॉक्टरांना किंवा हॉस्पिटल्समध्ये जाऊन त्वरित उपचार घेणं गरजेचं आहे। आणि ॲज अ होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की लहान मुलांना तुम्ही शक्यतो होमिओपॅथीची औषधं सुरुवातीपासून दिली पाहिजेत, जेणेकरून त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि वारंवार त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये कमी होईल। हे मी कितीतरी माझ्या पेशंट्सवरून किंवा माझ्या जे माझ्याकडे जे रुग्ण येतात त्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे की आपण जर सुरुवातीला जर त्यांना होमिओपॅथीची औषधं दिली तर त्यांची इम्युनिटी पॉवर ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढते। आज आपण पाहतो की छोटं बच्चू जर आजारी पडलं तर त्याला औषधं देऊन तात्पुरता आपण कमी त्याचा त्रास कमी होतो आहे, परंतु तेवढ्या काळापुरतं त्याचा त्रास कमी होऊन त्यानंतर परत काही कालावधीनंतर परत ते आजारी पडत आहेत, म्हणजे हे चक्र सतत चालूच राहत आहे। मग तुम्ही सतत त्यांना औषधं देत बसणार आहेत का? तर त्यांना कुठेतरी त्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्याकडे आपण आजकाल लक्ष दिलं पाहिजे, कारण सध्याच्या मुलांची इम्युनिटी पॉवर ही अतिशय कमी आहे। कारण एकतर आहार आहे, त्याच्यामागे विविध कारणं आहेत, त्या कारणांमध्ये आपल्याला जायचं नाही। तर तुम्ही एकच सगळ्यांना मी आवाहन करतो की एकतर लहान मुलांना थोडासा ताप आला किंवा थोडीशी सर्दी झाली तर लगेच औषध देण्याचं काहीच कारण नसतं। नॉर्मल सर्दी असेल तर तुम्ही ती तो कुठे त्याला थोडंसं वाफ देऊ शकता घरी। आपल्याकडे घरी भीमसेनी कापूर असतो, जो कापराचाच एक वेगळा प्रकार असतो, त्याच्यामध्ये तो प्युअर फॉर्ममध्ये असतो। त्या भीमसेनी कापुरामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल प्रॉपर्टीज प्रचंड प्रमाणामध्ये असतात। तर ह्या भीमसेनी कापूर कॅम्फर आहे तर त्याची तुम्ही घरी वाफ घेऊ शकता। त्याच्यानंतर जर ताप आला तर लगेच मुलाला
तापाचं औषध न देता पहिल्यांदा वेट अँड वॉच करा, कारण ताप येणं ही आपली नैसर्गिक आपल्या शरीराची एक नैसर्गिक क्रिया आहे. कारण कुठलंही इन्फेक्शन ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये होतं त्यावेळेस आपलं शरीर हे हीट उत्पन्न करतं, कारण ते जे व्हायरस आहे किंवा तो जो बॅक्टेरिया आहे त्याला कुठेतरी किल करण्याचं काम किंवा त्याला कुठेतरी विरोध करण्याचं काम हे आपली बॉडी गरम होऊन त्या ठिकाणी त्या त्याला प्रतिरोध करायचं काम करत असतं. आणि आपण एकदा ताप आला की लगेच त्याला पॅरासिटेमॉल दे, लगेच त्याला आयबोजेसिक प्लस दे, अशा प्रकारची औषधं घरात सर्रास लोकांच्या आपल्याला आजकाल पाहायला मिळतात. तर असं न करता थोडंसं तुम्ही वेट अँड वॉच करा. एकदा ताप आला की लगेच औषध देण्याची काहीच गरज नाही आहे. नॉर्मल कोल्ड आहे, कॉमन कोल्ड आहे, तर त्याला लगेच औषधं न देता, कारण औषध दिलं तरी हा ही जी सर्दी आहे ती 3 दिवस आपल्याला पेशंटमध्ये पाहायला मिळते. औषध तुम्ही घ्या अथवा नका घेऊ. त्याच्यामुळे मुलांना सतत औषधं न देता त्यांची इम्युनिटी कशी वाढेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यांना होमिओपॅथीची औषधं जरूर तुम्ही चालू केली पाहिजे, त्याच्यामुळे त्यांची इम्युनिटी पॉवर व्यवस्थित वाढेल. आणि कारण होमिओपॅथीची औषधं ही एकतर खूप म्हणजे लहान मुलं अतिशय आवडीने खातात, कारण त्याच्या ज्या गोळ्या असतात त्या गोड गोळ्यामधून आपण ती औषध देत असतो, त्याच्यामुळे ती लहान मुलांना अतिशय आवडतात. आणि ही सगळी जी औषधं आहेत ती नॅचरल सोर्सेस म्हणजे तुमचे जे नॅचरल एलिमेंट्स आहेत किंवा प्लांट सोर्स आहेत, ॲनिमल सोर्स आहेत, या याच्या ज्या सोर्सेसपासून त्याच्यावरती प्रक्रिया करून नैसर्गिकरित्या बनवतात, त्याच्यामुळे त्याचा कुठलाही दुष्परिणाम आपल्या शरीरावरती दिसत नाही, त्याचा आपल्याला फायदाच होताना दिसतो. त्याच्यामुळे सगळ्यांना मी एकच आवाहन करतो की लहान मुलांना होमिओपॅथीची औषधं चालू करा आणि त्यांचं आरोग्य चांगलं सदृढ ठेवण्यामध्ये त्यांना मदत करा. धन्यवाद.